तुला येथे होऊ दे चर्चा या शिवसेना उभाठा गटाची आढावा बैठक संपन्न। शासनाच्या विविध योजना फसव्या व कागदावरच, शासकीय विश्रामगृह येवला येथे होऊ दे चर्चा या शिवसेना उभाठा गटाची आढावा बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नरेंद्रजी दराडे हे होते। यावेळी शासनाने ज्या योजना सांगितल्या त्या कागदावरच आहे। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नसल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांनी सांगितले। जयंत भाऊ दिंडे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले। त्याप्रसंगी शिवसेना उपनेते सुनीलजी बागुल, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख कुणाल दराडे, उपजिल्हा प्रमुख भास्कर नाना कोंढरे, उपजिल्हा प्रमुख झुंजारराव देशमुख, जिल्हा युवा अधिकारी तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख जाधवताई येवला, विधानसभा समन्वयक रतन बोरनारे, शिवसेना नेते संभाजी पवार, तालुका प्रमुख छगनराव आहेर, शहर प्रमुख संजय अण्णा कासार, वाल्मिकांना गोरे, विष्णू करेकर, मॉन्टी मथुरे, पप्पू भुसे, गुफरन शेख, शहर महिला आघाडी प्रमुख नागपुरेताई, अनवरभाई मुर्गीवाले, परशुराम कदम, भागीनाथ भाऊ पगारे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। सूत्रसंचालन शहर प्रमुख संजय अण्णा कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख छगनराव आहेर यांनी केले। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। त्या दिवशी मातोश्री भाऊ पण होते, संभाजी राजे पण होते, सगळे पदाधिकारी उद्धव साहेबांसमोर। तुमच्या भागातल्या विधानसभेच्या निवडणुकीचं काय म्हटलं? साहेब विधानसभेची निवडणूक येईल तेव्हा येईल। हलगडी वाजायला सुरुवात झाल्यानंतर, तुतारा वाजल्यानंतर लंगोट आवडल्या जातील ती जातील, परंतु त्या कुस्तीचं आयोजन ज्या लोकांच्या हातात आहे भाऊ, ते माझे तिन्ही जिल्हा प्रमुख। पूर्वी कसं व्हायचं, शिवसेना म्हणजे रावडी, गुडघ्यात डोकं म्हणायचे, तुम्हीच म्हणायचे सगळे लोक काय शिवसेना जयंतच्या दारी लागून गुडघ्यात डोकं हो असं असो, तो पण एक धाक होता। परंतु आत्ता बदल असा घडला आहे का, नुसती दादागिरी नाही आहे, त्या दादागिरीला माझ्या तिन्ही जिल्हा प्रमुखांच्या त्याला शिक्षकांना मी मोठेपणा दिला, पण म्हटलं मंत्री महोदय तुम्ही मला शब्द द्या, किती दिवसामध्ये अनुदानाचे 50,000 रुपये शेतकऱ्याच्या नावावर पडणार आहे, तोपर्यंत आम्ही हौद चालून देणार। त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला या 31 ऑगस्ट पर्यंत सर्व पैसे त्यांच्या खात्यावर पडले जातील असं त्यांनी डिक्लेअर केलं, परंतु अजून कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया सुद्धा आलेला नाही। मग तुम्ही जे सांगितलं की हे सरकार फसो सरकार आहे, हे लबाड फसकार, म्हणून मला ज्या काही तुम्ही गोष्टी सांगितल्या त्या मला रिपीट करायच्या नाही, परंतु आपल्याला सर्व शिवसैनिकांना प्रत्येक गावागावात जाऊन पदाधिकाऱ्याला आपल्याला भाऊ आपण एक इथं जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख हा शाखेच्या दारी असा कार्यक्रम आपण राबवणार आहे आणि त्यामध्ये होऊ जाऊ द्या चर्चा हे आपण प्रोग्राम राबवणार आहे। आज आपण सर्व खऱ्या अर्थाने अतिशय भाऊ तुमचं भाषण करत असताना तुम्ही जिल्हा प्रमुखाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर अतिशय गंभीरीने आपलं वाचलं ऐकलं आणि ते जनतेला निश्चि या भाषेतच सांगणार आहे असे मला गवाही देतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।